चौधरी सांगतो, चिन्मय चिन्मय नवीन फलंदाज चिन्मय येतोय. धावसंख्या धावफलकावरती 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 15, 12 चेंडू, 14 समीकरण होतं. पहिले दोन चेंडू निर्धाव फेकलेत, गोलंदाज लोकेशचा वापर केला. पहिल्या षटकात ओमकारने थोडीशी खराब गोलंदाजी केली आणि दुसऱ्या षटकात कम बॅक लोकेशचा आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो चिन्मय. इथं मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॉडीला हलकासा ब्रश होतो. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी. या षटकात लोकेश चांगली गोलंदाजी करतो. तीन चेंडू फेकलेत आतापर्यंत, एकही धाव खर्च केली नाहीये. इथं मात्र स्विचिट आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्यामुळे फलंदाज तो बाद षटकार या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला नाही. चौकार सर्वाधिक धावा आहे हे देखील नोंद घ्या. अंडरम बॉक्स क्रिकेट सर्कलचे हे सामने आहेत, त्यामुळे षटकार ग्राह्य धरला जाणार नाही. सर्कलचं वंदन आहे, चौकडींचं वंदन, चौकारच ठोकावं लागेल. चौकार ही सर्वाधिक धाव. चेंडू हवेमध्ये गेला, फलंदाज बाद झाला, दुसरा धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, शब्बू येतोय नवीन फलंदाज. मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतो, ऑन साइड ला फ्लिक केलाय. फुल टॉस चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढतोय. एक धाव कंप्लीट करतोय. धावसंख्या होती धावफलकावरती 16, 5 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 16. सामन्याचं चित्र कुठेतरी बदलत असताना या षटकामध्ये दिलशान स्टाईल मध्ये ते मात्र चेंडूला पाठवलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला एफर्ट, क्षेत्रक्षकाचं कौतुक करेन. चेंडूवरती पूर्णपणे नजर ठेवली आणि इथे मात्र तिसऱ्या धावीचा कॉल केला. फलंदाज बाद होईल का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण, तितकं दर्जेदार धाव देखील कंप्लीट चित्त्याच्या वेगाने. तीन धावा कंप्लीट, धावसंख्या धावफलकावरती 3 ने पुढे सरकते. ती म्हणजेच 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. 29 चा टार्गेट आहे, 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. तिसरं षटक येत होतं, 12 वापर केला. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज, 29 चं टार्गेट होतं. तिसरं षटक प्रगतीपथावर, 6 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राइकिंग एंडवर इन्फॉर्म फलंदाज अभि आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतो आणि धक्का लागतो मोठा. बॅटिंग करत असताना सचिन 11 संघाला अभिच्या बॅटमधून चांगले फटके येत होते, तो खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करतो गोलंदाज बाळा. आता मात्र समीकरण बदलतोय, जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राइकिंग एंडला नवीन फलंदाज साई आपल्याला पाहायला मिळतो. विषय मध्ये खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलंय. उचलून स्वतः येतो गोलंदाजापर्यंत. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट, एक धावेने धावफलक पुढे सरकते. धावा होता धावफलकावरती, 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर, 6 चेंडू 10 समीकरण होतं. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव. स्ट्राइकिंग एंडवर शब्बू आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न, माचला कलाटणी. पहिल्या षटकात असं वाटत होतं की धावफलक वेगाने पुढे सरसावेल, पण दुसऱ्या षटकात लोकेशने अफलातून गोलंदाजी केली, कमबॅक करून दिला. आणि तिसऱ्या षटकामध्ये बाळा चांगली गोलंदाजी. 3 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च केले. 6 चेंडू 10 समीकरण होतं. आता मात्र चित्र बदलतंय, 3 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राइकिंग एंडवर शब्बू. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून खेळू काढला, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, एकच धावेवर समाधान. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अजिंक्य 11 संघाचं टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची होती. 28 धावा उभारल्या, 29 चं टार्गेट होतं आणि आता मात्र 29 धावा डिफेंड करत असताना 2 चेंडू 8 धावांची गरज. थांबून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र जवळजवळ सामना आपल्या बाजूने झुकवला गोलंदाजी करत असताना अजिंक्य 11 संघाने पंचांनी ते मात्र वाईट घोषित केला. एखादा नशिबाचा चौकार आशा पल्लवित करेल सचिन 11 संघाची, कुठेतरी अभिनिराश होतो.
लवकर बाद झाला अभी, त्याला मात्र खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं. इथे मात्र बॉडमॅनचा वापर केला.